इक्यू आयक्यूच्या बरोबरीने इक्यू हा सुद्धा फार महत्त्वाचा आहे, तर इक्यू बद्दल काय सांगता येईल? त्याच्या आधी जरा मला या थोडेसे शिक्षणाबद्दल बोलायचं की हे जे आपण शिक्षणाने बुद्धिमत्ता वाढवता येते याच्याकरता आपण आपल्या मानवाच्या उत्क्रांतीकडे जरा बघायला पाहिजे. ती उत्क्रांती अशी आहे की हजारो वर्षापूर्वी म्हणजे ॲग्रिकल्चर होण्यापूर्वी माणूस फक्त हंटर गॅदरर या स्टेट म्हणजे कंदमुळं खाणं, शिकार करणं वगैरे वगैरे, आणि त्यामुळे त्याला एक फोक नॉलेज होतं. फोक नॉलेज म्हणजे लोक ज्ञान, आणि त्याच्या हातामध्ये काही विशिष्ट कौशल्य होती. त्यामुळे रोजच्या रोज जीवनाचा जो झगडा होता तो करण्याकरता त्याला उपयुक्त असं जे काय होतं ते साधन सामुग्री त्याच्या बुद्धी त्याच्या शिक्षणामध्ये लोकशिक्षणामध्ये आणि त्याला मिळायची, ती एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे. पण मग पुढे काय झालं, माणूस स्थिरावला आणि शिकायला लागला, हो त्याची भाषा वाढायला लागली वगैरे वगैरे वगैरे. आणि आज जर तुम्ही बघितलं तर या जे आपण मी आत्ता तुम्हाला सांगितलं की लोकज्ञान आणि हस्तकौशल्यामुळे जे काय मिळतं ते तुम्हाला इमिजिएट ग्रॅटिफिकेशन असतं. पण पुढे जेव्हा माणूस शिकायला लागला, मग 10वी झाली, 12वी झाली, मग पुढे अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, एवढं करत करत शिक्षक शिकत 30 वर्ष 25 वर्ष झाला तरी तो शिकतच असतो. म्हणजे माणसाला जे प्राण्यांना फक्त इमिजिएट ग्रॅटिफिकेशन कळतं, आजचं मिळालं, आजचं खाल्लं, संपलं, पण डिलेड ग्रॅटिफिकेशन हे जे असतं हे या शिक्षणामधनं मिळायला लागलं की आपण जास्त शिकलो म्हणजे आपल्याला जास्त चांगलं जीवन जगता येईल वगैरे वगैरे. म्हणजे काय की त्याच्याकडे आपल्या ज्ञानाचा साठा वाढला, माहितीचा साठा वाढला, म्हणजे बुद्धिमत्ता वाढली असं नाही. म्हणजे शिक्षणाने आपण म्हटलं की शिक्षणाने तुमच्या ज्ञानाचा साठा वाढतो वगैरे वगैरे. मग आता प्रश्न येतो की ज्ञान आणि माहिती याच्यातील फरक काय, का त्या दोन्ही सारख्याच आहेत? आता बघा, 2 + 2 = 4 हे गणितातलं ज्ञान आहे, व्यवहारातही त्याचा चांगला उपयोग होतो. पण काही वेळेला आपण असं म्हणतो की 2 + 2 = 4 खरं आहे रे बाबा, पण व्यवहारात असं घडतच असं नाही. आता याचा अर्थ काय? राजकारणात असं घडत नाही. किंवा हो, राजकारणात असं घडत नाही. इवन मनुष्याच्या शरीर क्रियामध्ये असं घडत नाही. म्हणजे याचा अर्थ माहिती जरी तीच असली तरी ज्ञान निराळं असतं, कारण त्या ज्ञानामुळे आपल्या वर्तनात बदल घडत असतो. याचं आता आणखीन स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटत नाही. म्हणजे काय की माहिती ही डिजिटल असते तर ज्ञान हे ॲनालॉग असतं. माहितीमुळे वर्तनात झालेला बदल म्हणजे ज्ञान. मग याचा मेंदूशी काय संबंध आहे? हे सगळं ज्ञान बिन सगळं पुस्तकात नाही, याच्यात मग मेंदूशी काय संबंध? मानवी आपल्या पंचेंद्रियामधून मेंदूमध्ये सतत माहितीचा ओघ चालूच राहतो, आणि त्यामुळे मानवी मेंदूत हे बदल सतत ऑनगोईंग होत असतात. ऑनगोईंग बदल याचा अर्थ जर थोडं सुलभ करून सांगायचं म्हणजे विमान उडत आहे आणि उडत असतानाच त्याच्यात दुरुस्ती करायची, हे फक्त मेंदूतच घडतं. म्हणजे काय की माणूस लहानाचा मोठा होतो, पुढे म्हातारा होतो,
पण मेंदू सतत बदलत असतो. चेतापेशीतील जुन्या जोडण्या काही घट्ट होतात, काही नष्ट होतात, काही तुटतात, काही नव्या जोडण्या तयार होतात. म्हणजे काळाबरोबर हे सगळं बदलत जातं, म्हणजे मेंदू हा सतत उत्क्रांत होत असतो. परिस्थिती पर्यावरणाशी जुळवून घेणारे हे बदल असतात, यातूनच माणसाचं वर्तन घडतं. म्हणजे प्रत्येकाचं ज्ञान निराळं, प्रत्येकाचं वर्तन निराळं आणि प्रत्येकाचा मेंदू निराळा, म्हणून तर आपला मेंदू आणि आपलं वर्तन. आता आपण तू म्हणतोयस त्या इक्यू आणि यस हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या, म्हणजे इक्यू आणि आयक्यू याचा काय संबंध आहे? ज्याचा आयक्यू जास्त असतो त्याचा इक्यू पण जास्त असतो का, किंवा व्हाईस वर्सा, इक्यू जास्त असला की आयक्यू जास्त असतो का, याबद्दल काही? हां, आता इक्यू म्हणजे इमोशनल कोशंट. तर आपल्या आपण आपल्यावर टीका होते, अपमान होतो, कोणाला वाईट टाकलं जातं, टिंगल केली जाते, या सगळ्याचा मानवी मेंदूवर परिणाम होतो. आणि यामुळे निर्माण होणारं आणि निर्माण झालेल्या तणावामुळे आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल हे एक स्टिरॉइड हॉर्मोन तयार होतं. हे स्टिरॉइड हॉर्मोन म्हणजे संप्रेरक, म्हणजे फ्लाईट अँड फाईट रिस्पॉन्समध्ये जे आपल्याला जरुरीचं अत्यंत असं जे संप्रेरक म्हणजे कॉर्टिझॉल, ते त्याच्यामध्ये तयार होतं. म्हणजे आपलं शरीर हे पळून जाण्यासाठी किंवा लढण्यासाठी तयार होतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे काय की जिव्हारी लागण्यामुळे तयार झालेली स्मृती ही बराच काळ टिकते. हां, आता दुसरं बघूया. म्हणजे नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्या हिप्पोकॅम्पस, अमिग्डाला, लिम्बिक सिस्टीम या जुन्या मेंदूतील ज्या काय केंद्र आहेत त्यांना उद्दीपित करणारी अशी असतात आणि तिथे स्मृती ही साठवली जाते. या उलट स्तुती, शाबासकी, कौतुक यामुळे बरं वाटतं, जीव सुखावतो. याचं कारण ऑक्सिटोसिन हे संप्रेरक तयार होतं आपल्या. या अशी कोणी आपली स्तुती केली, चांगलं म्हटलं, आपल्याला बरं वाटलं की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिटोसिन हे संप्रेरक हार्मोन तयार होतं. पण हे सुख फार थोडा वेळ टिकतं. याला जैवरासायनिक कारण आहे. म्हणजे एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे याच्या मागे काही कारण आहे. येस, की ऑक्सिटोसिन हे जे तयार होतं ते रक्तात फक्त 5 मिनिटं टिकतं आणि ते नष्ट होतं आणि त्याचे परिणाम मग फार काळ राहत नाही. पण कॉर्टिझॉल तास, 2 तास, 3 तास सुद्धा टिकतं, त्यामुळे त्याचे परिणाम बराच काळ टिकतात. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही ज्या कटू आठवणी आठवल्यात की परत कॉर्टिझॉल निर्माण होतं आणि तुमच्या त्या स्मृती जास्त जास्त स्ट्रेंथन होत जातात. म्हणजे त्या तुमच्या मेंदूमध्ये जास्तीत जास्त काय टिकतात, स्ट्रेंथन होतात. म्हणजे त्यामुळे झालेला अपमान झटकन माणूस विसरत नाही, स्तुती विसरतो पण अपमान नाही विसरत. आणि याचं कारण कॉर्टिझॉलमध्ये दडलेलं आहे, ऑक्सिटोसिनमध्ये दडलेलं आहे. मेंदूतली केंद्र तीच आहेत, केंद्र काही बदललेली नाहीत. बदलल्यात त्या कॉर्टिझॉलच्या लेवल्स, ऑक्सिटोसिनच्या लेवल्स. आता असं म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. मग काय हे कशाला आपल्याला जर एवढा त्रास होतो तरी शिकवणी करता एवढं कशा करता पाहिजे? तर त्याच्याकरता प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स म्हणजे मेंदूमध्ये
विवेक विचार आणि परिस्थिती पर्यावरणाला योग्य असं वर्तन ॲप्रोप्रिएट बिहेवियर हे करण्यासाठी प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स डेव्हलप झालेला आहे जो इतर प्राण्यांमध्ये इतर प्राणी म्हणजे मी नरवादर म्हणजे प्रायमेट्समध्ये तसा तो विकसित झालेला नाही जो जितका माणसामध्ये विकसित झालेला आहे. तेव्हा ही शिकवण स्वतःची स्वतःला द्यावी लागते की बाबा रे हा अपमान आता विसर कारण ह्याने नुकसान तुझं आहे वगैरे 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 म्हणजे ह्याला जो प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स जी डेव्हलपमेंट लागते. आता काय होतं की कुमारवयीन मुलं आहेत त्यांना आई वडिलांनी कोणी टीका केली की त्या कुमारवयीन मुलाच्या ती झटकन लक्षात राहते कारण त्याचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स डेव्हलप झालेला नसतो त्यामुळे त्या वयामधल्या मुलांशी बोलताना त्यांच्यावरती त्यांना सांगताना टीका करताना किंवा काही करताना ज्यांचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स डेव्हलप झालेला आहे अशा प्रौढांनी विचार करून वाटावं तेव्हा इक्यू आणि मेंदूत निर्माण किंवा शरीरात निर्माण होणारी हॉर्मोन्स याचा अशा तऱ्हेने आपले वर्तनाशी संबंध आहे. हा जे आता तू इमोशनल कोएफिशिएंट बद्दल सांगितलंस की ज्याला सामाजिक बुद्धिमत्ता असंही म्हणतात त्यामध्ये दुसऱ्याचं मन जाणून घेणं हा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि हे दुसऱ्याचं मन जाणून घेणं याला थिअरी ऑफ माइंड असं म्हणतात. हे आपल्याला अगदी सहज वाटतं की दुसऱ्याला मन असतं त्याच्या मनात विचार येऊ शकतात काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती आहेत त्या त्याला माहीत असत नाहीत काही ज्या त्याला माहिती आहेत त्या आपल्याला माहीत नाहीत हे समजून घेणं हे आवश्यक असतं. एक गमतीचा प्रयोग मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे 2 वर्षाचं मूल असलं तर त्याला थिअरी ऑफ माइंड ही पुरती अवगत झालेली नसते. मी तुम्ही एक असा प्रयोग करा त्या 2 वर्षाचं मूल आणि त्याची मोठी बहीण 6-7 वर्षाची अशी त्यांना बसवून घ्या आणि एक गोळी त्याला द्या आणि ती एका डब्यात ठेवली आहे त्याला दाखवा. त्यानंतर सांगा त्या ताईला त्याच्या की जरा तू खोलीच्या बाहेर जा. खोलीच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही ती गोळी डब्यातनं काढून ती पिशवीत ठेवाय आणि मग त्या मु त्याच्या बहिणीला बोलवून घ्या आणि त्या मुलाला विचारा तो 2 वर्षाचं मूल आहे त्याला विचारा की ताई मगाशी बाहेर गेली होती आपण तर आता ती आल्यानंतर ती गोळी कुठे शोधेल डब्यात शोधेल का पिशवीत शोधेल. तर त्याला माहीत असतं ती पिशवीत ठेवलेली आहे डब्यातनं काढून पण तिला हे माहीत नाही हे त्याला समजू शकत नाही. तो चटकन सांगतो की हो ती आता पिशवीत शोधेल म्हणजे जे तिचं ज्या मनात काय तिला सापडलेलं आहे काय तिच्या तिला माहिती आहे हे समजून घेण्याची क्षमता त्याच्यात आलेली नसते. ही माणसाच्या मनातली घडण मी तुम्हाला सांगितली. कॉम्प्युटरच्या बाबतीत पण असंच म्हणता येईल का? हो कॉम्प्युटर हा तू म्हणालास तसा प्राण्यासारखाच असतो. त्याला दुसऱ्याचं मन जाणून घेणं वगैरे या गोष्टी सध्याच्या कॉम्प्युटरमध्ये तरी जमत नाहीत. अजून AI झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे झाल्यानंतर कदाचित ते शक्य होईल पण सध्याच्या सद्यस्थितीमध्ये कारण मेंदू आणि संगणक याच्यातला फरक मोठा जो आपण सांगायला पाहिजे तो हा की माहितीचं ज्ञानात रूपांतर करणं हे संगणकाला शक्य नसतं. तो सगळी माहिती येईल तुम्हाला पण त्याचं ज्ञानात रूपांतर करणं म्हणजे थिअरी ऑफ माइंड आणि ही थिअरी ऑफ माइंड होण्याकरता जी संवेदनशीलता जी भावनिक बुद्धिमत्ता ह्या गोष्टी लागतात या संगणकात नसतात म्हणजे सध्याच्या संगणकामध्ये. म्हणून लोकांनी जरी किंवा कोणी मेंदूला संगणकाची उपमा दिली तरी ती काही फारशी योग्य आहे असं मला वाटत नाही.
मेंदू हा मेंदू आहे आणि संगणक हा आत्ताच्या सध्याच्या स्थितीत संगणकच आहे, म्हणजे एक यंत्र आहे. आणि मेंदूला यंत्राची उपमा देता येत नाही. मेंदू आणि संगणक ह्याच्यातला फरक सांगितलास छान प्रकारे, तर त्याच्यात आणखीन एक मला काही सांगावं असं वाटतं, ते म्हणजे मेंदूमध्ये कुठे लक्ष द्यायचं, कशावर कॉन्सन्ट्रेट करायचं हे ठरवणारी काही सर्किट्स असतात. याला आपण अटेन्शन म्हणतो, लक्ष. ते कुठे देणारं, कुठे द्यायचं हे ठरवणारी दोन मंडलं किंवा दोन सर्किट्स आपल्या मेंदूत असतात. एकाला म्हणतात खालून वर आणि दुसऱ्याला म्हणतात वरून खाली. आता खालून वर म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याला दिसते ती आपल्या डोळ्यांना दिसते किंवा कानाला ऐकू येते, त्याचा गंध आपल्याला येतो, ही संवेदना तुमच्या मेंदूकडे जाते आणि मेंदूकडे गेल्यानंतर मेंदूतले जे वेगवेगळे भाग आहेत ती संवेदना ते आणखीन वरती, म्हणजे मेंदूतली उच्च केंद्र मगाशी सांगितली निओ कॉर्टेक्समध्ये असतात त्यांच्याकडे पाठवतात. हा झाला खालून वर हा प्रकार. आणि त्याचबरोबर वरून खाली असा एक प्रकार असतो, तो म्हणजे मेंदू सांगतो की अमुक अमुक करा, मग डोळ्यांना आज्ञा देतो की तुम्ही शोधा. तर ही आज्ञा वरून खाली आलेली आहे की तुम्हाला वाघ बघायचा आहे, तुम्ही सगळीकडे शोधा. आणि अचानक कुठेतरी तुम्हाला एकदम वाघ दिसतो आणि तुम्ही एकदम दचकता, तर हे दचकणं तुमचं जे आहे ते खालून वर गेलेलं आहे. आता ही दोन्ही सर्किट्स आदि मानवाला अतिशय उपयोगी पडणारी होती. एक तुम्हाला शिकार शोधण्यासाठी उपयोगी पडतं आणि दुसरं तुम्ही स्वतःच वाघाशी शिकार न होण्यासाठी उपयोगी पडतं. यातलं हे जे सर्किट आहे खालून वर हे जास्त प्रबळ असतं अशासाठी की शीर सलामत तो पगडी पचास, म्हणजे आपण जगून राहणं तगून राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. शिकार नाही आज मिळाली तर उद्या मिळू शकेल. म्हणून आपल्या मेंदूमध्ये काहीही वेगळं घडलं की चटकन ते वरती आपल्या उच्च केंद्राला त्याचा बातमी सांगणं, खबर सांगणं हे मेंदू करत असतो. तुम्ही तुमच्या मुलाचा अभ्यास घेताना काहीतरी समोर एखादी हॉर्न वाजतो, तुम्ही म्हणता की अरे तुझा अभ्यास करतोयस, तिकडे लक्ष का देतोयस, पण तसं होत नाही. कारण त्याचा मेंदू अशा प्रकारे घडलेला आहे की काहीतरी वेगळं झालं की ताबडतोब सावध व्हायचं, हे त्याच्या मेंदूमध्ये कोरलंच गेलेलं आहे. त्यालाच आपण पण असंच असंही तुम्हाला वाटेल की मग असं जर आहे तर मग तुमचं लक्ष अभ्यासावर केंद्रित कसं करायचं, तर तसं केंद्रित करण्यासाठी पण काही सर्किट्स मेंदूमध्ये डेव्हलप झालेली आहेत की जी तुम्हाला तुमचं लक्ष त्या विषयावरनं ढळू देत नाही. आता दुसऱ्या एका विषयावर आपण जाऊया की हे सगळं कोण ठरवतं. मी आत्ता म्हटलं की इकडून लक्ष ढळू देत नाही किंवा इकडे लक्ष देऊन ढळलं जातं, ह्यात हा तुमचा जो कॉन्शियसनेस आहे हा काय प्रकार आहे. तू जसं आत्ता म्हणालास की हे अटेन्शन म्हणजे अवधान हा कॉन्शियसनेसचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण अटेन्शन ही फार गमतीदार गोष्ट आहे बरं का. एकदा आत्ताच 2-4-5 वर्षापूर्वी एक मोठा शोधनिबंध मी वाचला, त्याच्यामध्ये काही व्हॉलेंटियर्सना सांगितलं की हा बास्केटबॉलचा गेम समोर चालू आहे तो तुम्ही बघायचा, आणि त्याच्यामध्ये त्या खेळाडूंनी पासेस किती केले हे लक्षात ठेवायचं आणि ते झाल्यानंतर शेवटी सांगायचं. आणि असं त्यांनी हा प्रयोग केला आणि काय केलं की त्याच्या त्या बास्केटबॉलच्या खेळाडूंमध्ये एकाला गोरिलाचा ड्रेस घालून पाठवलं होतं, पण तो गोरिलाचा ड्रेस घातलेला खेळाडू आहे किंवा नाही हे ह्या जे संशोधनाकरता घेतलेले व्हॉलेंटियर्स होते त्यांच्या फारसं लक्षात सुद्धा आलं नाही. त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं. म्हणजे याची युट्यूबवर मला वाटतं तुम्ही युट्यूबवरती इनव्हिजिबल गोरिला या नावाने जर सर्च दिलात
तर तुम्हाला त्या फिल्म्स मिळतील आणि त्याच्यात तुम्हाला जर माहिती आहे की हा गोरिला येतो, दुसऱ्या कुणाला तरी ती फिल्म दाखवा तुम्ही आणि त्याच्यामध्ये त्याला सांगा की तू पासेस मोज, आणि तो पासेस मोजण्यामध्ये इतका गर्क होतो की मध्येच एक गोरिला येऊन स्वतःची छाती पिटून जातो, हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत येत नाही. तेव्हा हे अटेन्शनचा जो काय हे आहे की श्रवण दृष्टी या सगळ्या ह्याच्यातनं जी आपल्याकडे संवेदना येत असतात, संदेश येत असतात, ते मेंदूपर्यंत पोचतात, ही एक पायरी झाली. आणि त्याच्या पुढची अटेन्शनची पायरी म्हणजे फिल्ट्रेशन, म्हणजे काय नको आहे ते चाळणी लावून काढून टाकतो मेंदू. आणि त्यामुळे त्या चाळणी लावण्यामुळे ज्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्याच्याचकडे फक्त आपण लक्ष ठेवतो किंवा अवधान आपलं राहतं. पण हे जे अटेन्शन आहे, हे अटेन्शन हे स्नायूसारखं असतं. अटेन्शन इज अ मसल. म्हणजे काय की ह्या अटेन्शन तुम्हाला फार ताणता नाही येत. तुमच्या स्नायूची जेवढी ताकद असेल तेवढंच वजन तुम्ही उचलू शकता. त्याप्रमाणे प्रत्येकाचा अटेन्शन स्पॅन निराळा असतो. आणि लहान मुलांचा अटेन्शन स्पॅन म्हणजे तू जसं म्हणाला शिक्षणाकरता वगैरे, अगदी लहान मुलांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो. मग तो हळूहळू हळूहळू वाढत जातो. हे अटेन्शनबद्दल झालं. पण हा अटेन्शन कशाचा भाग आहे तर तो कॉन्शियसनेसचा भाग आहे. आता कॉन्शियसनेस याला मेंदू विज्ञानामध्ये म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे काय याला मेंदू विज्ञानामध्ये हार्ड क्वेश्चन असं म्हणतात, हार्ड प्रॉब्लेम. कारण याचं उत्तर देणं अत्यंत कठीण असतं. पण त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आपल्याला देत आहे. ते स्पष्टीकरण असं आहे की माणूस झोपलेला आहे, पण झोपलेला माणूस हा अनकॉन्शियस नसतो, कॉन्शियस असतो. कारण मेंदूची एक रेस्टिंग ॲक्टिव्हिटी ही सतत चालू असते. म्हणजे आता इथे आपल्याला जर उदाहरण द्यायचं तर मोटरगाडी तुम्ही कार इंजिन चालू ठेवलं तर ते सुरू करायला झटकन सोपं पडतं. किंवा आताच्या संगणकाचं उदाहरण दिलं की स्लीपिंग मोडमध्ये ठेवलेला संगणक पूर्णपणे बंद केलेल्या संगणकापेक्षा झटकन सुरू करता येतो. म्हणजे मानवी मेंदू हा सतत तजेलदार म्हणजे ॲक्टिव्ह असतो, रेस्टिंग ॲक्टिव्हिटी असते. कार्य करताना ती किंवा विचार करताना ती ॲक्टिव्हिटी कमी जास्त होते. पण ही जी आपण ॲक्टिव्हिटी म्हणतो म्हणजेच कॉन्शियसनेस, ह्याच्यापेक्षा मेंदूमध्ये कॉन्शियसनेसचं एकच केंद्र असतं असं अजून तरी काही निर्णयाप्रत मेंदू विज्ञान आलेलं नाही आहे. म्हणून कॉन्शियसनेस याची व्याख्या करण्यापेक्षा त्याचं असं स्पष्टीकरण देणं मला वाटतं जास्ती सोपं आहे. बरोबर. आणि मेंदूचा आणखीन एक पैलू असा आहे की मेंदूची प्लॅस्टिसिटी, मेंदू हा क्षणोक्षणी बदलत असतो. त्याच्यातले जे भाग असतात जोडण्या मेंदूतल्या म्हणजे ज्या चेतापेशींच्या जोडण्या असतात त्या होत असतात, घट्ट होत असतात, काही तुटत असतात. आणि इतकंच नव्हे तर काही पेशी ज्या मुळात त्यांना एक कार्य दिलेलं असतं ते कार्य सोडून दुसरं पण कार्य करू शकतात. याचं एक छान उदाहरण आत्ता माझ्या वाचनात आलं ते तुम्हाला सांगतो. की असा ते शोध घेत होते की गायकाचा मेंदू हा सर्वसामान्य माणसापेक्षा वेगळा असतो. त्यासाठी त्यांनी काय केलं की दोन गट केले. एका गटामधले जे व्हॉलेंटियर्स होते त्यांना 7व्या वर्षापासून ते पियानो शिकत होते आणि गेली
9-10 वर्ष ते पियानो शिकत होते आणि दुसऱ्या गटातले लोक होते त्यांना अजिबात संगीताशी काही संबंध नव्हता. मग त्यांना एक काही प्रॉब्लेम देण्यात आला, 20 शब्द सांगितले त्यांना आणि सांगितलं की आता हे शब्द लक्षात ठेवा तुम्ही, आणि नंतर परत 40 शब्द सांगितले, त्यातले कुठले शब्द आधी सांगितले होते आणि कुठले सांगितले नव्हते हे सांगा. या टेस्टमध्ये दोन्ही गटांनी चांगला स्कोअर केला. ज्यांनी म्युझिक शिकलं होतं त्यांनी जरा थोडासा जास्त चांगला स्कोअर केला. पण एक वेगळीच गंमत घडताना शास्त्रज्ञांना आढळली. हे जेव्हा ते सांगत होते, बौद्धिक कसोटी देत होते, शब्द कुठले आधी आले कुठले नवीन आहेत हे सांगत होते, तेव्हा त्यांचा मेंदू हा स्कॅन केला जात होता. आणि तो स्कॅन केला जात असताना त्यांना असं दिसलं की व्हिज्युअल कॉर्टेक्स जो आहे, ज्याचं प्रमुख कार्य हे डोळ्याकडून आलेले संदेश त्याचं पृथक्करण करून त्याचं ॲनालिसिस करणं आणि तसे संदेश बाकीच्या मेंदूकडे पाठवणं हे आहे, तर तो व्हिज्युअल कॉर्टेक्स पण काही भाग त्याचा उत्तेजित झालेला दिसला. कुणाच्या बाबतीत? जे हे मेन ज्यांनी हे संगीत शिकलेले होते या व्हॉलेंटियर्सच्या बाबतीत. म्हणजे मग हा संगीत शिकताना ह्या व्हिज्युअल कॉर्टेक्सचा उपयोग करून घेतला जातो का, त्याचाही काही भाग हा संगीतासाठी जी मेमरी लागते, म्युझिकल मेमरी, त्यासाठी वापरला जातो का, ह्याच्यावर अजून संशोधन चालू आहे. परंतु असं असण्याची खूपशी शक्यता आहे. अशासाठी मी म्हणतो की आपण पाहतो की हे वेग गायक असतात शास्त्रीय संगीतातील, तुम्ही भीमसेन जोशींना गाताना पाहिलं असेल तर ते जे असे हातवारे करायचे, तर मला असं वाटतं खरोखरच त्यांना ते सूर दिसत असतील. किंवा कुमार गंधर्वांचं सांगतात की ते एकदा मैफलीला गेले असताना समोर फार कमी श्रोते होते, तर ते म्हणले, त्याचे आयोजक होते ते म्हणले की सॉरी आज जरा कमी श्रोतृबंध होता इथे. ते म्हणले हो का असं, माझं लक्ष नव्हतं, मी आत बघून गात होतो. म्हणजे ते गात असताना ते बघत होते आणि ते सूर त्यांना दिसत होते. म्हणजे कदाचित त्यांचा व्हिज्युअल कॉर्टेक्स हा म्युझिकल कामासाठी सुद्धा उपयोगात आणला गेला आहे असं असणं शक्य आहे का, असं एक माझ्या मनात येऊन गेलं. आता जरा एक वेगळा प्रश्न घेऊया जो सगळ्या श्रोत्यांच्या मनात नेहमी असतो, तो म्हणजे इंट्युशन हा काय भानगड आहे. आपल्याला एखादी गोष्ट आपण बघतो आणि त्याप्रमाणे करतो काही मनात विचार करून, पण काही काही वेळा आपण एक गोष्ट करतो ती का करतो आपल्याला सांगता येत नाही, आपल्याला इंट्युशननी ते वाटलं असं म्हणतो. हा इंट्युशन काय भानगड आहे? तर एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला की एका घराला आग लागली होती. लाकडी घर होतं आणि ते आगीचा बंब आणि त्याच्या अग्निरक्षक दलाची माणसं ती विझवायसाठी आत गेली होती. आणि अचानक तो त्यांचा जो सुपरवायझर होता तो म्हणला चला चला पळा पळा बाहेर चला सगळेजण घराच्या. सगळेजण घराच्या बाहेर आले कारण त्यांना सांगितलं होतं की त्यांची ऑर्डर पाळायची, हाडीमाशी रुजलेलं होतं. का पळा म्हणतोय सांग माहीत नाही, पण सगळेजण बाहेर आले आणि बाहेर येतात न येतात तेवढ्यात ते गड कोसळून पडलं. तिला विचारलं का झालं बाबा तुला कसं असं एकदम का वाटलं की सगळ्यांनी बाहेर जावं, तर त्याला काही ते चटकन सांगता नाही आलं. मग त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा आग लागते तेव्हा ते लाकडामधलं जे मॉइश्चर असतं ते हळूहळू वाळत जातं आणि ते वाळलं की त्याला एक असं क्रॅकलिंग साऊंड म्हणतात, असा एक आवाज, एक वेगळ्या प्रकारचा जेव्हा लाकूड वाळतं तेव्हा येतो. ती तक्तपोशी जी होती लाकडाची होती त्याच्यातलं मॉइश्चर जसं जसं जात होतं तसं तसं ते कोरडं होत होतं आणि तो आवाज त्याच्या कानाने टिपला आणि त्याच्या अनकॉन्शियस माइंडला त्याच्यात त्यांनी ते साठवून ठेवलेलं होतं आणि त्याला वाटलं की हे आता एकदम केव्हाही पेट घेईल आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं. म्हणजे ह्या जे इंट्युशन त्याला आपल्याला वाटलं की त्याला इंट्युशन झाली की आता सगळं घर पडतंय बाहेर चला, ती इंट्युशन नसून त्याच्या अनकॉन्शियस मेमरीने त्याला दिलेला संदेश होता. आणि ह्याला आपण म्हणतो की अनकॉन्शियस फिलिंग किंवा गट फिलिंग. तर हे गट फिलिंग कशासाठी म्हणतात? गट फिलिंग हा काय प्रकार आहे?
मी नुकताच वॉशिंग्टनला जाऊन आलो. अमेरिकेचे जे राष्ट्र सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते गट फिलिंग हा शब्दप्रयोग बरेच वेळा करतात. दिस इज माय गट फिलिंग, दिस इज माय गट फिलिंग. म्हणून वॉशिंग्टन पोस्टमधल्या गट फिलिंग याच्यावरच एका पत्रकाराने लेख लिहिला. आणि मी जे आता पुढे सांगणार आहे, गंमत म्हणजे त्या संशोधनाचा उल्लेख त्या गट फिलिंग या राष्ट्राध्यक्षांच्या गट फिलिंगवर लिहिलेल्या लेखामध्ये होता. त्या लेखाचा इतर भाग सोडूया, पण ते संशोधन काय गट फिलिंग हे आपण बघूया. सी, आपली पचन संस्था आहे, म्हणजे जठरापासून लहान आतडी मोठी आतडी यापर्यंत, यामध्ये चेतापेशींचं म्हणजे मेंदू पेशींचं जाळंच पसरलेलं असतं. तर ते बरेच न्यूरो ट्रान्समिटर्स म्हणजे चेताप्रेषक तयार होत असतात, ही रसायनं तयार होत असतात. आपल्या लहान मोठ्या आतड्यामध्ये अनंत अगणित असे जीवाणू वाढत असतात. हे आत्ता 3 वर्षापूर्वी झालेलं संशोधन आहे, बरं का. आणि हे जीवाणू आपले मित्र असतात, ते इन्फेक्शियस नसतात, उपयुक्त असतात. तर हे जीवाणू चेताप्रेषक तयार करण्याला कारणीभूत होतात. हे चेताप्रेषक म्हणजे संदेशवाहक असतात आणि निरनिराळे संदेश ते मेंदूकडे पोचवतात. जेव्हा माणूस तणावाखाली असतो किंवा काहीसा निराश झालेला असतो, त्यावेळेला तो काही विशिष्ट पदार्थ खातो, ज्याला कम्फर्ट फूड असं नाव आहे, कम्फर्ट फूड. तर कधीकधी या तणावामुळे त्याची जेवणा खाण्याची वासनाच उडते. काही भीतीदायक घडलं की पोटात गोळा उभा राहतो, गोळा उठतो. आणि काही दुःखदायक घडलं की आतड पिळवटून निघतं. या वाक्प्रचारांना, या संशोधनामुळे निराळाच मेंदू वैज्ञानिक अर्थ प्राप्त झालेला आहे. एका मेंदू तज्ज्ञांनी तर असं म्हटलंय गमतीनं की आपल्या आतड्यातील चेतापेशी, तिथले वाढले स्नेही जीवाणू आणि त्यामुळे होणारे निर्माण होणारे चेताप्रेषक म्हणजे आपला जणू दुसरा मेंदू आहे, असं गमतीने म्हटलंय. म्हणजे ज्याला आपण गट फिलिंग म्हणतो त्याचा हा अर्थ असतो की हे निर्माण झालेले चेताप्रेषक मेंदूतल्या लिंबिक सिस्टीमवर, म्हणजे जे आपल्या भावनेची केंद्र असतात, तेथे जाऊन पोचतात, जणू आदळतात. आणि आपण मग काहीतरी पटकन निर्णय घेतो किंवा पटकन भावना व्यक्त करतो, ती गट फिलिंग. म्हणजे हे गेल्या वर्षात 2-3 वर्षातलं ताजं संशोधन आहे, कटिंग एज रिसर्च ज्याला म्हणतात ते. हे गट फिलिंग हे आपल्याला आपल्या शत्रूबद्दल असतं का? जेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादा दुसऱ्या वंशातला माणूस असतो, येतो, तेव्हा त्याच्याकडे बघून आपल्या मनात शत्रुत्वाची भावना निर्माण होते का? यासाठी काही प्रयोग करण्यात आले आणि त्यांना असं आढळलं की खरोखरच ह्याच्यामधले अमेरिकेतले जे काळी माणसं होती त्यांना गोऱ्या माणसाची चित्र दाखवल्यानंतर त्याच्या मेंदूतला एक अमिगडेला भाग म्हणून जो असतो, मग अशी सांगितलं त्यांनी, फाईट ऑर फ्लाईट, पळून जावं किंवा भीती ज्यामुळे निर्माण होते, लढायला तयार व्हा किंवा पळून जा, हा भाग उत्तेजित होताना त्यांना दिसला. आणि त्यामुळे कदाचित हा वंशभेद हा आपल्याला उत्क्रांतीनी मिळालेली, उत्क्रांतीतनं दिलेली ही एक प्रकारची देणगी म्हणा किंवा कदाचित शापही म्हणता येईल, पण तो त्या काळामध्ये अतिशय उपयुक्त ठरला होता. कारण आपल्याला दुसऱ्या वंशाचा माणूस दिसला की त्याच्या मनात आपल्या सावधपणाची भावना येणं हे अत्यंत आवश्यक होतं त्या काळामध्ये. आता आपण हे मेंदूची घडण आणि त्या अश्मयुगातनं थोडंसं बाहेर येऊया.
आणखीन आजच्या जगामधल्या दोनच शेवटचे प्रश्न आम्ही घेणार आहोत. एक आहे इमोजीबद्दलचा आणि दुसरा आपल्या व्हिडिओ गेम्सबद्दलचा. इमोजीबद्दल, आजकाल इमोजी हा प्रकार अतिशय लोकप्रिय झालेला आहे. जवळजवळ 2800 प्रकारच्या इमोजीज आज आपल्या फोनवरती अवेलेबल आहेत आणि त्याच्यात दरवर्षी वाढच होते. आणि असं सांगतात की दररोज जवळजवळ 6 अब्ज इमोजीज आपण ईमेलमधनं किंवा व्हॉट्सॲपमधनं सगळी माणसं इकडून तिकडे पाठवत असतात. म्हणजे जगाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त इमोजीज आता पुढच्या वर्षी पाठवल्या जातील. तर हे एवढा त्या इमोजी पॉप्युलर होण्याचं काय कारण आहे? इमोजी हा म्हणजे स्माइली, हसरा रडका चेहरा, हा इमोजी हा जपानी शब्द आहे. 1999 तयार झाला. पिक्चर कॅरेक्टर्स हा त्याचा अर्थ. पण याचा मेंदूशी आणि वर्तनाशी काय संबंध? माणूस हा भाषक प्राणी, पण त्याला शब्द बोली येण्याआधी तो हावभाव, हातवारे, वेगळे चेहरे करून म्हणजे जेस्चर्सनी संवाद साधत होता. म्हणजे शब्द बोलीच्या आधी देहबोली होती, बॉडी लँग्वेज. शब्दबोली आली पण देहबोली सुटली नाही, कारण देहबोलीमुळे त्याच शब्दांना निराळे अर्थ तो प्राप्त करून द्यायला लागला. त्यामुळे देहबोली ही अत्यंत महत्त्वाची अशी बोली होती. आज आपण बोलण्यापेक्षा स्मार्टफोन्सचा उपयोग जास्त करतो. व्हॉट्सॲप, मेसेजेस चालू असतो. मग पण इथे पण संगणक आला, स्मार्टफोन आला, व्हॉट्सॲप आला, पण देहबोली काही सुटली नाही. म्हणून इमोजी आल्या. इमोजी हा आपल्या देहबोलीचा भाग आहे. ती देहबोली आपल्याला सोडता येत नाही. इमोजी या आपल्या मेंदूतील भाषेच्या केंद्रात जाऊन त्याचा भाग बनले आहेत. त्या नुसत्या चित्रलिपी नाही आहेत, तर त्या देहबोली आहेत. म्हणून आज त्या आपल्या मानवी वर्तनाचा भाग बनलेला आहे. आणि तुम्ही जर तरुण मुलं बघितली तर त्यांच्या व्हॉट्सॲपमध्ये शब्दांपेक्षा किंवा शब्दांबरोबर इमोजीज जास्ती असतात. असं हे इमोजी हे आजच्या देहबोलीचा भाग आहे. आजच्या तरुणांमध्ये इमोजीच्या बरोबर दुसरा एक व्हिडिओ गेम्स हा प्रकार फारच वाढलेला आहे. 2 दिवसापूर्वी तुम्ही बातमी वाचली असेल की एका तरुणीने आपल्याला आई फोन घेऊ देत नाही स्मार्टफोन म्हणून चक्क आत्महत्या केली. तर अशा प्रकारचे गेम्स खेळण्यामध्ये, परवा मोदीजींनी पण म्हटलं काय पबजी का फोर्टनाईट ह्या गेम्सबद्दल त्यांना विचारण्यात आलं. तर हा व्हिडिओ गेम्स यामुळे खरोखरच मेंदूला काही त्रास होतो का, कुठल्या प्रकारे त्याच्यावरती परिणाम होतो का, हे बघण्यासाठी गेल्या वर्षी अमेरिकेतल्या 6 संस्थांनी मिळून एक रिसर्च केला. जवळजवळ गेल्या 7-8 वर्षामधले 116 रिसर्च पेपर त्यांनी नजरेखालून घातले. आणि ज्याला मेटा ॲनालिसिस म्हणतात, की एखाद्या प्रकारच्या वेगवेगळ्या पेपर्सवरती बेस असलेलं रिसर्च. तसा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या व्हिडिओ गेम्समुळे काही चांगल्या गोष्टी घडतात, काही वाईट गोष्टी घडतात. चांगल्या गोष्टी कुठल्या घडतात? एकतर तुमचं कौशल्य वाढतं, हाताचं बोटं पटापटा फिरतात, आणि ज्याला व्हिज्युअल स्पेशल तुमचं कौशल्य म्हणतात ते तुमचं वाढतं. दुसरं हे होतं की तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. हे 2 फायदे या व्हिडिओ गेम्सचे होतात. पण त्याचबरोबर एक मोठा तोटा पण होतो. तो असा की व्हिडिओ गेम्स खेळताना तुम्ही जणू काही ते प्रत्यक्ष अनुभवत असता.
आणि तुमच्या डोळ्याकडे जे संदेश जातात ते मेंदू अशा प्रकारे इंटरप्रिट करतो की खरोखरच तुम्ही त्या धोक्यामध्ये आहात आणि तुमच्यामध्ये तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि हा जो मगाशी आपण सांगितलं फाइट ऑर फ्लाइट हा जो भाग आहे अमिग्डाला तो उत्तेजित होतो, तुमचं ब्लड प्रेशर वाढतं, तुमचं सगळे भावना अशा एकदम टोकावर येतात आणि त्यामुळे तुम्ही एक प्रकारे आजारच तुम्हाला होतो. इतका की गेल्या वर्षी WHO ही जी संघटना आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी या व्हिडिओ गेम्स ह्याचा अंतर्भाव एका प्रकारच्या डिसीजमध्ये करताय, मेंटल डिसीजमध्ये करायची अशी सूचना केलेली आहे. त्यांनी केलेला आहे तो ICD-11 म्हणजे इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज या ह्याच्यामध्ये गेल्या जूनमध्ये त्यांनी या व्हिडिओ गेम्सचा सहभाग हा एक प्रकारचा मेंटल डिसीज म्हणून अर्थात त्याला आणखीनही काही क्रायटेरिया आहेत परंतु त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. इतकं हे महत्त्वाचं आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया की मन आपण म्हणतो की मेंदू आणि मन, तर हा मन हा काय प्रकार आहे? काय असतं की एखाद्या यंत्राचे तुम्ही निरनिराळे सुटे सुटे भाग केलेत आणि प्रत्येक भागाचे गुण विशेष तपासले म्हणजे ते यंत्र कसं चालेल हे समजेलच असं नाही. सगळे भाग एकत्र येऊन जेव्हा ते काम करतात तेव्हा ते यंत्र चालू होतं. त्याला दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर पाखरांचा थवा. हा पाखरांचा थवा जेव्हा एकीकडून दुसरीकडे जात असतो तेव्हा थव्यातील प्रत्येक पाखराचे काही गुणविशेष असतातच, तरीसुद्धा पाखरांच्या थव्याला नॅव्हिगेशन करायला दिशादर्शन करणं हे पाखरांच्या थव्याला सोपं जातं एकट्या दुकट्या पाखरापेक्षा. त्याचप्रमाणे मेंदूतील अगदी सूक्ष्मातून सूक्ष्म घटनांची तुम्ही माहिती घेतलीत, पेशींची माहिती घेतलीत तर मेंदूचं कार्य कसं चालतं हे समजेलच असं नाही. कारण मेंदू पेशींचे थवे एकमेकांशी संपर्क साधत सहकारानं काम करत असतात. मेंदूच्या या कार्यालाच आपण मन म्हणतो. मन ही मेंदू विज्ञानाच्या दृष्टीनं एक उपमा आहे. मेंदूत बदल झाले म्हणजे मनात बदल झाले म्हणजे मत परिवर्तन झालं असं आपण म्हणतो. हे परिवर्तन जेव्हा वर्तनात दिसतं किंवा दिसावं लागतं तेव्हाच त्या परिवर्तनाला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे मेंदू आणि मन हे मेंदू विज्ञानाच्या दृष्टीने एकच असतात पण बोलताना व्यवहारात आपण मन हा शब्द वापरतो कारण तो आपल्याला जास्त जिव्हाळ्याचा आणि जवळचा वाटतो. गेल्या तासाभरात किंवा आता सव्वा तास म्हणूया आपण मानवी वर्तनाचे वेगवेगळे पैलू हे मेंदूवर कसे अवलंबून असतात हे बघितलं. आपली बुद्धिमत्ता, आपली स्मरणशक्ती, आपल्या भावभावना, आपले राग लोभ प्रेम हे सगळं काही मेंदूवरती अवलंबून असतं. आपल्याला जसा मेंदू असतो तसा प्राण्यांनाही असतो पण तरीसुद्धा त्यांचा मेंदू हा आपल्या इतका प्रगत नसतो. आता गंमत अशी आहे की एक 20-25 लाख वर्षापूर्वी आपला मेंदू आणि आपले जे प्रायमेट्स ज्यांना म्हणतात म्हणजे चिपॅन्झी किंवा गोरिला यांचा मेंदू हा जवळपास सारखाच होता आकाराने आणि कार्यक्षमतेने. पण 25 लाख वर्षापूर्वी असं काहीतरी घडलं की आपला मेंदू एकदम त्याची वाढ जोरात व्हायला लागली आणि मग अशी निओकॉर्टेक्स जे ज्याच्याबद्दल आनंदी सांगितलं की त्या तो निओकॉर्टेक्स आपला डेव्हलप व्हायला लागला आणि आपल्या मेंदूचा आकार जवळजवळ तिप्पट झाला गेल्या काही लाख वर्षामध्ये. ही जी वाढ आहे ती प्राण्यांमध्ये झाली नाही, हे आपलं माणूसपण आहे. पण झालं असं की ही जेव्हा वाढ झाली तेव्हा आपला पूर्वज हा अश्मयुगात होता, गुहेमध्ये राहत होता.
कंदमुळं वेचून गुजराण करत होता, शिकार करून जगत होता, तेव्हा त्या काळाला अनुरूप असा मेंदू त्या काळात घडला. आणि हा जो आपला मेंदू घडलेला आहे हा सगळा त्या काळामध्ये घडलेला आहे. आणि त्यामुळे नंतर जेव्हा माणूस स्थिरावला, शेती करायला लागला, त्याने संस्कृती निर्माण केली, तेव्हा तो बदलायला लागला. परंतु हा संस्कृती बदलायचा काळ फक्त गेले काही 10-15 हजार वर्षाचा आहे. त्या आधीचे कित्येक लाख, कित्येक कोटी वर्ष हा मेंदू घडतोय आणि तो त्या अश्मयुगातल्या माणसाला साजेसा, त्याला उपयुक्त होईल अशा प्रकारे घडतोय. आणि त्यामुळे काही त्या काळचे अवशेष अजूनही आपल्या मेंदूमध्ये आहेत. आणि ते जेव्हा आपण असं काहीतरी वाचतो, आपल्या मेंदूचे असे वेगळ्या प्रकार, असं कसं झालं, वेगळ्या प्रकाराने असं का वागला माणूस, तेव्हा आपल्याला आठवण येते की तो अश्मयुगातला मेंदू, त्याच्यातले काही अवशेष जे आहेत त्याचाच हे आविष्कार आहे. आणि त्यामुळे आपल्या मानवी वर्तनाची जी पाळंमुळं आहेत आपल्याला ती मेंदूमध्ये शोधता येतात. मला वाटतं इथे आता 9:15 वाजलेले आहेत, तेव्हा आता थांबायला हरकत नाही.